माझं नाव श्रुती गोकावे. आज माझ्या मुलीचं काउन्सिलिंग केलेलं आहे, DMIT काउन्सिलिंग केलेलं आहे राज्य सरांनी भाग्यश्रीवाणीच्या थ्रू. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा अतिशय सुंदर होता. बरेचसे प्रश्न होते किंवा बरेचसे नसलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं आज मला मिळालेली आहेत. आणि एकूणच खूपच ज्या गोष्टी इनडेप्थमध्ये जशा हव्या होत्या तशा मला कळालेल्या आहेत. आणि मी तर कम्प्लिटली सॅटिस्फाय आहे जो काही माझ्या समोर रिपोर्ट आलेला आहे त्याबद्दल. ओके, यस मॅम, तुमच्याबद्दल. आज माझी जी टेस्ट झाली त्याच्यामुळे मला स्ट्रॉंग गोष्टी काय त्या कळल्या, वीक गोष्टी कळल्या, कुठे काळजी घेतली पाहिजे, कुठे स्कोप भेटेल, ही सगळ्या गोष्टी समजल्या, थोडी क्लॅरिटी भेटली, क्वेश्चन्स होते क्लिअर झाले आणि खूप छान सांगितलं सरांनी. तुम्हाला वाटतंय मॅडम की याचा तुमच्या मुलीला फायदा होईल? नक्कीच नक्कीच. काय काय फायदा म्हणजे होईल मॅडम? जिथं ती वीक आहे तिथं ती बऱ्यापैकी इम्प्रूव्ह करू शकेल. त्याच्यासाठी तिला प्लॅनिंग करायला आत्तापासून तिला व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या त्या आपल्या डोक्यात येत नाहीत, पण आता ह्या गोष्टी समजल्यानंतर हां आपल्याकडे ती गोष्ट कमी आहे किंवा आपण त्या गोष्टीत खरोखर पुढे आहोत किंवा आपल्याकडे ती गोष्ट चांगल्या प्रकारे आहे याचा विचार करून त्याप्रमाणे तिला पुढचा आपला रस्ता नक्की प्लॅन करता येईल. ओके, त्याचा तुम्हाला पॅरेंटिंगसाठी फायदा जास्त होईल. नक्की नक्की अगदी नक्की. तिला कसं हँडल करायचं हे बऱ्यापैकी कळलं आता मला इथून पुढे तरी. ओके ओके ओके, तुम्हाला काय वाटतं निहारिका, तुम्हाला फायदा होईल याचा? हो नक्कीच होईल, क्लॅरिटी भेटली थोडी, त्यामुळे चूज करायला गोष्टी चूज करायला हेल्प करतील. बरोबर. करिअर मध्ये फायदा होतील ऑब्व्हियसली, हां हां जिथे चांगल्या गोष्टी आहेत जिथे स्ट्रॉंग गोष्टी आहेत तिथे गेल्यावर जास्त स्कोप भेटेल, जास्त चान्सेस आहेत सक्सेसफुल व्हायचे किंवा लीड स्टेबल व्हायच्या. तिथे काळजी घ्यायची पाहिजे हे समजलं, तिथे काळजी घेऊन थोडीशी दक्षता घेऊन बरोबर चांगले सक्सेस भेटेल. ओके मॅम, तुम्हाला काय वाटतं की टेस्ट लोकांनी केली पाहिजे का? अगदी नक्की अगदी अगदी. उलट मला असं वाटतं की थोडस अर्ली एज मध्ये केली तर हां त्यांच्या मुलांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून याचा फार फायदा होईल बरोबर जर बरोबर अर्ली एज मध्ये घेतली तर. राईट राईट राईट. ओके, सो आपण निहारिका बरेच काही पॉईंट सांगितले काउन्सिलिंग मध्ये, आपण काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, सो त्या गोष्टी आजपासून फॉलो कराल ना तुम्ही? बघा रेकॉर्ड होते, अगदी नक्की. कारण की त्या आपण आपल्या चांगल्यासाठी आहे. सो त्या जर इम्प्रूव्हमेंट केल्या तर शेवटी आपल्यालाच रिझल्ट मिळणार आहे. ओके, सो त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा आणि काही वाटलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.